नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. आता तीन मोठ्या घोषणा कोणकोणत्या आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याचबरोबर अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले असतील तर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया कोणकोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तर महत्त्वपूर्ण बघितलं आपण की 1,60,00,000 जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी देशातील ही पहिली योजना आहे. त्याचं नाव म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आतापर्यंत एवढी मोठी योजना जी आहे देशामध्ये राबवली गेली नाही, पण महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवलेली आहे. या अंतर्गत 1,60,00,000 अधिक लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. याचबरोबर जवळपास 1,60,00,000 जास्त भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झालेला आहे. आणखीन 1,00,00,000 भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असणार आहे. म्हणजे जवळपास 2,60,00,000 अधिक लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत लाभ घेणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचं अर्ज बाद झाले आहे म्हणजे रिजेक्ट झालेले आहेत, त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा अर्ज करण्याची संधी राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे तुमचं जर फॉर्म रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अर्ज करता येणार आहे. तर अशा प्रकारे तीन मोठ्या घोषणा राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. या अंतर्गत 1,60,00,000 अधिक महिलांना या योजनेअंतर्गत सध्या लाभ मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळाला का ती सुद्धा माहिती कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.